मुरळ तालुका पूरग्रस्त अन्याय निवारण समितीचा मंगळवारी दुपारी 1 वाजता हजारो पूरग्रस्तांचा भव्य मोर्चा शिरोळ तहसील कार्यालयावर धडकला. यावेळी तालुक्यातून हजारो पूरग्रस्त नागरिक महिला सहभागी झाले होते. शिरोळ तालुक्यातील 54 पैकी 43 गावांना महापुराचा फटका बसला आहे. तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांना त्वरित 10,000 रुपयांची मदत मिळावी, शेतकऱ्यांची कर्ज माफ करावी, वीज बिल माफ करावे, 100% पाण्याने वेढा मारलेल्या गावाला विना अट तातडीने अर्थसहाय्य करावे, व्यापारी छोटे मोठे उद्योजकांना दिलासा द्यावा, शिरोळ तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा, हातातोंडाला आलेली पिके कुजून गेल्याने शेतकरी हतबल झाला आहे, शेतातील कचरा काढण्यासाठी 25,000 रुपये तातडीने द्यावेत, शेतमजुरांच्या हाताला काम नसल्याने त्यांना 50 किलो गहू व 50 किलो तांदूळ असे जीवनावश्यक वस्तूंचे त्वरित वाटप करावे यांसह 30 मागण्या करण्यात आल्या आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष रामचंद्र डांगे यांनी केले. दुपारनंतर या मोर्चाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात झाले. आपल्या मराठी यस न्यूजचे रिपोर्टर सुरेश कांबळे यांनी मोर्चाच्या ठिकाणी त्याचा आढावा घेतला. अन्याय निवारण कृती समितीच्या वतीने आज नुकताच येऊन गेलेल्या महापुराने 42 गावांवर तडाखा बसून शेतकरी व्यापारी यांचं प्रचंड मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्याकरता हा आज एक धडाकेबाज महिलांची विशेष संख्या असलेला मोर्चा अन्याय निवारण कृती समितीने या ठिकाणी काढलेला आहे. यासाठी त्यांच्या शासनाची अद्याप कुठलीही मदत मिळालेली नाही. ती मदत तातडीने द्यावी, शेतीचे पंचनामे करून नुकसान मोठ्या प्रमाणात द्यावे यासाठी हा मोर्चा आहे. हा मोर्चा यानंतर तहसीलदार कार्यालयाला जाऊन त्या ठिकाणी आपलं निवेदन देऊन पुढे ठिय्या आंदोलन अमरण उपोषण असे करणार आहेत. मराठी यशासाठी शिरोहून सुरेश कांबळे. या ठिकाणी आपण या मोर्चाचं स्वरूप पाहू शकता. शिरोळ तहसील कार्यालयावर पूरग्रस्त नागरिकांचा मोर्चा धडकला आहे. आता या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर ठिय्या आंदोलनात झाले आहे. यावेळी उपस्थित आंदोलकांनी जोपर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचं सांगितलं. यावेळी पावसाची रिपरिप सुरू होती. यावेळी हजारो पूरग्रस्त नागरिकांनी महिलांनी या ठिकाणी पावसात ठिय्या मारून आहेत.